असं काही नाहीये, असं काही नाहीये. मी निवडणूक ही पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती टॅग होतो आणि मी आहे. नाही तर खासदार झाल्यानंतर ना त्या गोष्टी कळतील सगळ्या. नाही तसं काही नाहीये. बघा, माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती. आतापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं की 2019 सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण कोथरूडमध्ये होतो, खडकवासल्यामध्ये सपोर्ट केला होता आणि हडपसरमध्ये विरोधात लढलो होतो. त्यामुळं मला वाटतं की त्यावेळेससुद्धा मी ज्या पद्धतीने संघर्ष केला, 37,000 मतांचं मी त्या ठिकाणी पारडं, माझ्या 37,000 मतं माझ्या पारड्यामध्ये पडली आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता. पक्षाचं त्यावेळेस माझ्या संघ होता पक्ष, परंतु इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या जी समीकरणं होती त्यामुळं मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता. ओके, थँक्यू. रवी भाऊचा सल्ला मी पूर्णपणे ऐकलेला आहे. रवींद्र रंगेकरांचा सल्ला नाही मी, आणि मी पहिल्यापासून बोललेलोच नाहीये. फक्त रवी भाऊनी मला सांगितलं, पक्ष आणि पक्षाचे नेते यांच्यावर बोलू नका. तो पूर्णपणे पाळला आणि मी पहिल्या दिवशीपासून त्याच्यावरती स्टेक आहे की मी आजपर्यंत संघटनेचे नेते पण जे स्वतःला साहेब म्हणतात त्यांच्यावरती मी काही दिवसांनी बोलायला सुरुवात करणार आहे पुण्यातले. कारण मी आता रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग माझ्याकडे आल्यात लोकांच्या, की ज्या पद्धतीने मला बोललं जात आहे रेकॉर्डिंगमध्ये, आहेत ना बरेच साहेब आहेत पुण्यामध्ये. अरे ते नाही ते नाही, अरे मी अमित साहेब, राज साहेब नाही, पुण्यातले साहेब. अरे पुण्यात स्वतःला पुण्यात जे नेते म्हणत होतात, हा कोरेगाव पार्क मध्ये. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.